विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत IC 555 वापरून मोनोस्टेबल मोडचा अभ्यास करणे, मीन्स टू स्टडी मोनोस्टेबल मोड युजिंग IC 555. तर प्रथम पाहू आपण मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर म्हणजे काय. यामध्ये एक स्थिती स्थिर व दुसरी अस्थिर असते. एक ट्रिगर पल्स दिल्यास स्थिती तात्पुरती बदलते, परंतु पुन्हा विशिष्ट वेळेनंतर मूळची स्थायी स्थिती मिळते, म्हणून यास मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर असे म्हणतात. मीन्स व्हॉट मल्टी व्हायब्रेटर मीन्स इन धिस वन स्टेट इज स्टेबल अँड अदर स्टेट इज अनस्टेबल. गिवन ए ट्रिगर पल्स द पोझिशन चेंजेस टेम्पररीली बट अगेन ए सर्टन टाइम द ओरिजिनल स्टँडिंग पोझिशन इज ऑप्टेनड, सो इट इज कॉल्ड ॲज मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. यामध्ये वापरलेले साहित्य व उपकरणे, लिस्ट ऑफ कॉम्पोनंट्स अँड इन्स्ट्रुमेंट. रजिस्टर R1 आहे 22 किलोहम. दुसरा जे रजिस्टर वापरले तो आहे पोटेन्शियोमीटर किंवा फिक्स्ड रजिस्टर, त्याच्यामध्ये 100K, 180K, 470K किंवा 470 एखादा पोटेन्शियोमीटर. त्यानंतर तिसरा जो रजिस्टर आहे जो R3 येतो 22K आणि LED साठी वापरतो आपण 330 ओहम. कॅपॅसिटर 100 मायक्रोफॅरेड, हा इलेक्ट्रोलाईट आहे. हा सिरॅमिक डिस्क आहे 0.01. त्यानंतर आहे एक पुश टू ऑन स्विच लागतं. IC 555 LED एखाद्या कलर लाल असेल किंवा वेगवेगळ्या कलरची तुम्ही कुठलीही चॉईस करू शकता. पॉवर सप्लाय ज्यामध्ये 5 व्होल्टपेक्षा जास्त सप्लाय असणं आवश्यक आहे. ब्रीडबोर्ड, स्टॉप वॉच इत्यादी एवढे मटेरियल आपल्याला घेऊन हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. यामध्ये दोन स्टेट असतात या मोनोस्टेबल टायमर सर्किटमध्ये किंवा मल्टीव्हायब्रेटरमध्ये दोन स्टेट असतात. एक असतो स्टेबल स्टेट आणि दुसरा असतो अस्टेबल स्टेट. यालाच म्हणतो आपण स्थिर स्थिती आणि अस्थिर स्थिती. ही कशी आहे हे तुम्हाला आता आपण प्रत्यक्ष पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू की स्टेबल स्टेट आणि अनस्टेबल स्टेट म्हणजे काय. आता हा जो LED आहे हा LED ऑफ आहे आणि आपण सप्लाय दिलेला आहे, त्यावेळेस हा LED ऑफ म्हणजे ऑफच राहतो, याला म्हणतो आपण स्टेबल स्टेट. त्याला म्हणतो आपण स्थायी स्टेट. आणि जर आपण याला क्लॉक दिलं तर हा ऑन झाला म्हणजे स्टेट बदलली. पण ही जी स्टेट असते ही अस्टेबल असते, म्हणजे परत हा बंद होतो. थोडा वेळ चालू असतो आणि परत बंद होतो, त्याला म्हणतो आपण अस्टेबल स्टेट किंवा अस्थायी स्टेट. हे झालं बंद. हां, आता परत हा स्थायीवर आला म्हणजे स्टेबलवर आला. आता ह्याला ऑन करता ऑटोमॅटिक हा ऑन होत नाही, पण ज्यावेळेस हा ऑन झाला त्यावेळेस परत हा बंद होतो, याला म्हणतो आपण अस्टेबल स्टेट. तर पहिली जी होती ज्यावेळेस LED बंद असेल ती स्टेज म्हणजे स्टेबल स्टेट, आणि जी LED चालू असतानाची स्टेज म्हणजे अस्टेबल स्टेट. अशा पद्धतीनं हा LED बंद होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहोत या प्रयोगामध्ये वापरलेल्या कॉम्पोनंटची थोडक्यात माहिती. तर जो पहिला कॉम्पोनंट आहे हा R1 हा 22 किलो ओहम आहे. त्यानंतर R2 इथं दिलेलं आहे व्हेरिएबल. तर या व्हेरिएबलच्या ऐवजी मी वेगवेगळ्या किमतीचे रजिस्टर्स वापरलेत, 100 किलो ओहम, 180 किलो ओहम आणि 470. तर हे 3 रजिस्टर्स या किमतीचे आहेत. यानंतर इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहे. या कॅपॅसिटरमध्ये ह्याची व्हॅल्यू जी आहे ती 100 मायक्रोफॅरेड आहे. हा 25 व्होल्टसाठी काम करतो. तर जी ब्लॅक साईड आहे ती निगेटिव्ह असते आणि दुसरी साईड आहे ती पॉझिटिव्ह असते. यानंतर आहे सिरॅमिक कॅपॅसिटर ज्याची व्हॅल्यू आहे 0.01, यालाच म्हणतो आपण 103. याच्यावर कोडिंग असते 103. तर याला पोलॅरिटी नसते, याला कुठल्याही साईडनं तुम्ही लावू शकता. यानंतर आहे पुश टू ऑन स्विच. हे पहा अशा पद्धतीचं आहे,
ज्यावेळेस याला पुश केलं जाईल, ज्यावेळेस याला तुम्ही वरून प्रेशर देताल त्याच वेळेस हा ऑन होतो, जोपर्यंत तुम्ही प्रेस दिला आहेत, आणि प्रेस काढल्यानंतर ऑटोमॅटिक हा काय होतो, ऑफ होतो, त्याला म्हणतो आपण पुश टू ऑन स्विच. त्याच्यानंतर आहे परत आर थ्री रजिस्टर, हा 22 किलो ओमचाच आहे. यानंतर एल ई डीला 330 ओमचा सिरीज रजिस्टर लावलेला आहे. यानंतर येतो आय सी 555, तर ही टायमर आय सी आहे. या ठिकाणी नॉच आहे, नॉचच्या बाजूला जो पॉइंट असतो त्याला आपण एक पॉइंट असा गृहित धरतो. अशा पद्धतीनं सर्व साहित्याची पहिल्यांदा जुळवाजुळव करायची, आणि त्याच्यानंतर आकृती डायग्राम प्रमाणे तुम्हाला या ब्रीड बोर्डवर आणि वायरच्या साहित्याने याच्यावर व्यवस्थितपणे मांडणी करायची. विद्यार्थी मित्रांनो, आता मी या ठिकाणी पूर्ण सर्किट आकृतीप्रमाणे या आकृतीप्रमाणे जॉईंट केलेलं आहे. तर या आकृतीमध्ये आर वन, आर टू आणि कॅपॅसिटर सी वन, तर या ठिकाणी जॉईंट केलेलं आहे आर वन, आर टू आणि कॅपॅसिटर सी वन. त्यानंतर पिन नंबर 5 ला सिरेमिक किंवा डिस्क कॅपॅसिटर आहे, तो या ठिकाणी जॉईंट केलेला आहे. यानंतर पुश टू ऑन स्विच आहे, तर हा पुश टू ऑन स्विच या ठिकाणी आहे. परत रजिस्टर आर थ्री 22 किलो ओहम हा या ठिकाणी लावलेला आहे. आय सी 555 ही या ठिकाणी आहे, आणि एल ई डी आणि त्याला सिरीज रजिस्टर आहे, तर इथं एल ई डी आहे आणि याच्या सिरीजमध्ये हा रजिस्टर आहे. कनेक्शन वायरच्या मार्फत हे जे मधले कनेक्शन्स आहेत, या ठिकाणी 4 आणि 8 कॉमन करायचं, याला सप्लाय द्यायचं. परत 6 आणि 7 कॉमन करायचं, या आर टूच्या बाजूला द्यायचं. तर पिन नंबर 1 हा ग्राउंडेड केलेला आहे. तर या सर्किटप्रमाणे याच्यामध्ये मी व्यवस्थितपणे अशी मांडणी केलेली आहे, तर ती तुम्ही आता पहा की ही मांडणी जर चुकली तर तुमचा प्रयोग सक्सेस होत नाही. परत आपल्या सरांना हे कनेक्शन परत दाखवून परत नंतर रिझल्ट पहा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिली रीडिंग घेऊ. तर या पहिल्या रीडिंगमध्ये आपल्याला आर वन जो रजिस्टर घेतला आहे तो 22 आहे, आर टू आहे तो 100K आहे, त्यामुळे दोघांची बेरीज आर वन प्लस आर टू हा होतो 122K आणि कॅपॅसिटर आहे 100 मायक्रोफॅरड. तर या ठिकाणी हे जे दोन रजिस्टर्स आहेत, या दोन रजिस्टरची बेरीज होते आणि हा आहे कॅपॅसिटर. तर यासाठी तुम्हाला टाइम पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावा लागतो. तर हा टाइम काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 1.1 × R × C. तर हा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये आर ची किंमत 122K लावली आणि सी ची किंमत 100 मायक्रोफॅरड. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो कॅल्क्युलेटेड टाइम आहे तो आहे 13.42 सेकंद, म्हणजेच याला म्हणतो आपण 13.42 सेकंद एवढा हा एल ई डी ऑन असण्याचा टाइम आपण काढलेला आहे. तो आता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमध्ये पाहू. मी पॉवर सप्लाय 5 व्होल्टवर फिक्स केलेला आहे. हा पॉवर सप्लायची पॉझिटिव्ह टोक वरच्या साईडला दिलेला आहे आणि निगेटिव्ह टोक ही खालच्या साईडला दिलेला आहे. तर आपल्याला आता प्रत्यक्ष रीडिंग घ्यायचे. तर हा मोबाईलचा स्टॉपवॉच मी घेतलेला आहे. तर या मोबाईलच्या स्टॉपवॉच आणि हा तुम्हाला पुश टू ऑन स्विच, ऍट ए टाइम तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ज्यावेळेस एल ई डी ऑफ होईल त्यावेळेस हा जो टाइमिंग आहे हा आहे 14.7 सेकंद. तर या ठिकाणी आपण मोजलेला टाइम लिहायचा आहे 14.7 सेकंद. तर हे झालं आपलं पहिलं रीडिंग, म्हणजे कॅल्क्युलेटेड टाइमिंग आहे 13.42 आणि आपल्याला मोजलेला टाइमिंग आहे 14.7 सेकंद. तर ही दोन्ही रीडिंग आपल्याला नंतर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरी रीडिंग घेऊ. तर या दुसऱ्या रीडिंगमध्ये आर वन आहे 22K
आणि आर टू आहे 180 के, त्याच्यामुळे टोटल झालं 202 किलो ओहम, आणि कॅपॅसिटर सी आहे 100 मायक्रोफॅरड. तर आर इज इक्वल टू 202 किलो ओहम आणि सी इज इक्वल टू 100 मायक्रोफॅरड. जर टी इज इक्वल टू 1.1 × RC, तर याचं कॅल्क्युलेशन केलं तर 22.22 सेकंद एवढा हा त्याचा टायमिंग येतो. आता आपल्याला प्रत्यक्ष किटकडे जाऊ. तर या किटमध्ये मी वापरला आहे हा 22 किलो ओहम, आणि दुसरा जो आहे तो 180 किलो ओहम. त्यामुळे या दोघांची बेरीज होईल 202 किलो ओहम, आणि कॅपॅसिटरचा आहे 100 मायक्रोफॅरड. तर या ठिकाणी सुद्धा मी 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. तुम्हाला आता प्रत्यक्ष आपल्याला काउंट करायचं आहे. तर या काउंटरमध्ये तुम्हाला, तर या ठिकाणी आपण दोन्ही ॲट अ टाइम स्टार्ट करतोय. तर आपला जो थेरॉटिकल टायमिंग आहे तो आहे 22.22 सेकंद, आणि आता आपल्याला मोजलेला टाईम आपण पाहणार आहोत, जो नियर अबाउट किती येतो ते आपल्याला पाहायचं आहे. हा आता हा 24.5, म्हणजे नियर अबाउट हा 24.6 सेकंद एवढा आलेला आहे. आता आपण तिसरी रीडिंग घेऊ. तर या तिसऱ्या रीडिंगमध्ये मी आर घेतलेला आहे 22, आर टू घेतलेला आहे 470 किलो ओहम, त्यामुळे या दोघांची बेरीज होईल 492 किलो ओहम, आणि सी आहे 100 मायक्रोफॅरड. तर आर बरोबर 492 किलो ओहम आणि सी बरोबर 100, त्यावेळेस टी इज इक्वल टू 1.1 RC. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर येतं 54.12 सेकंद. तर आपल्याला आपण डायरेक्ट इथं पाहू. तर हे आहे 22 किलो ओहम, आणि दुसरा जो आहे तो 470, त्यामुळे दोघांची बेरीज होईल 492, आणि हा आहे 100 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर. तर आपण या ठिकाणी सुद्धा 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. हा 5 व्होल्ट सप्लाय तुमच्या मोनोस्टेबल टायमर सर्किटला दिलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला आता परत रीडिंग पाहिजे. तर दोन्ही ॲट अ टाईम स्टार्ट झालं तर रीडिंग ॲक्युरेट येतात. तर या ठिकाणी दोन्ही ॲट अ टाईम स्टार्ट जवळजवळ झालेले आहेत. तर आपलं जी कॅल्क्युलेटर रीडिंग आहे ती 54.12 सेकंद आहे. आता पाहू, आपल्याला LED ऑफ झाल्या हे स्टॉप बटनावर प्रेस करायची, जेणेकरून हा स्टॉप वॉच बंद होईल. LED चालूच आहे. LED बंद झाल्या आपल्याला स्टॉपवॉच बंद करायचं आहे, ज्याच्यामुळे काउंट आपल्या लक्षात येईल की तो किती वेळासाठी ऑन असतो. तर हा जो कॅल्क्युलेटेड टाइम आहे तो 1 मिनिट 2 सेकंदासाठी, म्हणजे 1 मिनिटाचे 60 सेकंद, आणि परत 2, म्हणजे हे झालं 62 सेकंद. तर हे किती झालं? 62 सेकंद. म्हणजे 54 कॅल्क्युलेटेड आहे आणि मोजलेला 62. तर दुसऱ्या रीडिंगमध्ये 22, 24, आणि पहिल्या रीडिंगमध्ये 13, आणि या ठिकाणी 14.7. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या रीडिंग्स घेतलेल्या आहेत त्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहिले आहेत. तर या ठिकाणी कॅल्क्युलेटेड टायमिंग आहे, या ठिकाणी मेजर टायमिंग आहे, आणि दोघाचा फरक आहे. तर यामध्ये पहिली जी रीडिंग होती ती 13.42 आणि मोजलेली आहे 14.7. तर या ठिकाणी मी पुट आउट केलेलं आहे, तर याचा फरक येतो 1.28 सेकंद. यानंतर जी दुसरी रीडिंग आहे ही आहे 22.22 सेकंद थेरॉटिकल, आणि मेजर्ड आहे 24.6. तर या ठिकाणी मी पुट अप केलेला आहे, याचा फरक येतो 2.38 सेकंद. थर्ड जी रीडिंग आहे ती 54.12 आणि 62, तर या ठिकाणी मी पुट अप केलेला आहे आणि याचा फरक येतो 7.88. तर या ठिकाणी जो डिफरन्स येतो तो एकतर एरर असू शकतो किंवा मग
रेजिस्टन्स मधला थोडा बहुत फरक असू शकतो, तर आपलं नियर अबाउट जे सेकंद आहे ते नियर अबाउट जवळजवळ आले आहेत, त्यामुळे आपला जो प्रयोग आहे तो व्यवस्थित आणि सक्सेसफुल झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच माझे व्हिडिओ या चॅनलवर प्रस्तुत करत आहेत, तर व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.